एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला या संदर्भात विद्यार्थ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटतात. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचं नाशिकमधल्या काही विद्यार्थ्यांनी स्वागत केलं तर काही जणांनी विरोध केलेला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या संदर्भात नाशिकमधील एमपीएससी पेपर देणाऱ्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी बातचीत केली आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी. एमपीएससी परीक्षेबाबत नाशिकमधल्या विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. आता पेपर पुढे ढकलले आहेत, या सगळ्या निर्णयावरती काय वाटतंय? परीक्षा तर पुढे ढकलली गेली पण पुढे ढकलली गेली म्हणजे याबाबत शासनाने स्पष्ट भूमिका मांडावी की आम्ही परीक्षा कधी घेऊ, त्याच्यानंतर आरक्षणाचा निकाल काय असेल, त्याच्यानंतर परीक्षेचे निकाल केव्हा जाहीर होईल. आता काल माननीय मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली की विद्यार्थ्यांना अभ्यास करायला वेळ मिळावा म्हणून आम्ही परीक्षा पुढे ढकलतोय. विद्यार्थ्यांना अभ्यास करायला वेळ केव्हा मिळेल? राज्यातले सर्व ग्रंथालय असतील, अभ्यासिका असतील, वाचनालय असतील, त्यांना तर अजून शासनाने उघडायला परवानगी दिली नाही. मुली म्हटल्यानंतर खूप साऱ्या समस्या येतात मुलींना, त्याच्यामुळे त्यांनी आमच्या घरच्यांची मनस्थिती खराब होतीये, आमची मनस्थिती खराब होतीये, त्यामुळे काय तो ठाम निर्णय द्यावा. काही विद्यार्थ्यांचं वेळेनुसारच घ्यायला पाहिजे होते पेपर असं म्हणणे अजून काही विद्यार्थी काय वाटतं? प्रामाणिकपणे अभ्यास करणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांचं नुकसान होतं आणि याच्याही नंतर ज्या काही परीक्षेच्या डेट आहे त्या खरंच एक्झाम होणार आहे की नाही होणार आहे याबद्दलही शासनाने अजून कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण किंवा तशा प्रकारचं कुठलंही नोटिफिकेशन दिलेलं नाही. मराठा आरक्षण हा न्यायालय प्रविष्ट विषय आहे, त्याच्या सरकारचा किंवा आयोगाचा कितपत हस्तक्षेप आहे हा जर भाग आपण सोडला तर प्रत्येक वेळेस जर आरक्षणाचा मुद्दा घेऊन जर आपण पेपर पुढे ढकलत असू तर पेपर कधी होणारच नाही. आज मराठा असेल, उद्या अन्य कुणी घटक असेल, प्रत्येक वेळेस मागणी करून आपण पेपर पुढे नाही ढकलू शकत. तिकडे आहेत नाशिकमधल्या विद्यार्थ्यांच्यात काही विद्यार्थ्यांनी हा चांगला निर्णय आहे असं एकूणच म्हणलेलं आहे पण काही विद्यार्थ्यांनी याला संपूर्ण ज्या इथे विरोध केल्याचं आपल्याला बघायला मिळतं. किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.